अखेर आमदार डॉक्टर संजय गोकुटे यांना जेसीबी चालवण्याचा मोह आवरता आला नाही. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद तालुक्यात भारिप जैन संघटना आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुजलाम सुफलाम दुष्काळ मुक्त अभियाना अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. याचाच एक भाग म्हणून जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा या गावातील तलावाचे गाळ काढण्याचे शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या प्रसंगी येथे खास करून उपस्थित असलेले जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी तालुका समन्वयक विक्रम भंसाली यांच्यासह चक्क जेसीबी चालविली आणि शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये गाळही भरून दिला. यावेळी आमदार साहेब स्वतः जेसीबी चालवताना पाहून उपस्थितांमध्ये अतिशय कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या नेहमीच्या शैलीत वेगवेगळे नारे देऊन डॉक्टर किशोरजी केला यांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. उपविभागीय अधिकारी गोपटे साहेब आणि तहसीलदार मगर साहेब यांनी सुद्धा गावकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांमध्ये श्री धनंजय गोपटे उपविभागीय अधिकारी, डॉक्टर शिवाजी मगर तहसीलदार, आरएफओ कांबळे साहेब, डॉक्टर किशोरजी केला, जिल्हा समिती सदस्य सुजलाम सुफलाम, मांगी लालजी भंसाली उपाध्यक्ष नगर परिषद जळगाव जामोद, अनिल भंसाली जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जैन संघटना, सन्मान परिवारातर्फे प्राध्यापक श्याम फापट सर, ऍडव्होकेट शशी गुप्ता, अजिंक्य टापरे, भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक विक्रम भंसाली सह गावाचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि गावातील मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते.